सध्या राजकारणामध्ये कलंक या शब्दावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे विद्यमान सरकारचा उल्लेख विरोधकांकडून कलंक असा केला याचा खासदार विखेंनी निषेध केला सध्या राज्यात सरकारच्या माध्यमातून जोरदार विकास कामे केली जात आहेत त्यातच विरोधी गटातील कोणी ना कोणी बाहेर पडत आहे त्याची चिड कुठेतरी विरोधकांमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यांच्याकडून अशी वाक्य बोलली जात आहेत आता काय ते अनेक त्याच्यावर टीकाटिप्पणा झालेल्या आहेत मी सर्वात प्रथम या पूर्ण वाक्याचा निषेध करेल हे संयुक्तिक नाही किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने ते बोलले जात आहेत किंवा जे बोलतात खरं तर ही त्यांची चिड जी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यातून हे सगळी वाक्यरचना त्याच्यातून बाहेर येत आहे कारण की ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये वातावरण होत आहे विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतपरिवर्तन होत आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहताना त्यांच्याकडून रोज एक जण त्यांच्या पक्षातून किंवा त्यांच्या गटातून बाहेर पडतो या सगळ्या गोष्टींचं एक ज्याला म्हणतो अॅक्युम्युलेशन झालेलं आहे आणि ते आता कुठंतरी बाहेर पडतंय आज एक वाक्य वापरलं उद्या अजून काहीतरी वाक्य वापरलं जाईल तर हे सगळं त्यांच्या या सगळ्या राजकीय परिस्थितीवर त्यांच्यावर झालेल्या परिणामाचं स्वरूप आहे की